कोल्हापूर <्कोणापुर्या> महापालिकेनं राजारामपुरी जनता बाजार संबंधी केलेला भाडे करार चुकीचा आहे त्यामुळे जनता बाजार व्यवस्थापनावर दरमहा दोन लाख रुपयाचा बोजा विनाकारण पडतोय तसंच खाऊ गल्लीतील अतिक्रमण सुद्धा महापालिकेनं हटवलेली नाहीत त्यामुळे महापालिकेनं या भाडेकराराचा फेरविचार करावा तसंच त्यातील तरतुदींचं पालन करावं अन्यथा जनता बाजार व्यवस्थापन या कराराचा फेरविचार करेल असा इशारा जनता बाजारचे अध्यक्ष उदय पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला श्रीमंतांना आवडणारे आणि गरीबांना परवडणारे असं घोषवाक्य घेऊन देशभक्त रत्नापांना कुंभार यांनी कोल्हापुरात विविध ठिकाणी जनता स्थापना केली यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना अतिशय अल्प दरात चांगला दर्जा आणि गुणवत्ता असणारा निवडक माल मिळू लागला त्यामुळे अल्पावधीतच जनता बाजार ही संकल्पना नागरिकांमध्ये लोकप्रिय झाली सन दोन हजार चौदामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेनं जनता बाजारच्या राजारामपुरी वरुण तीर्थवेश आणि रुईकर कॉलनीतील शाखांचा भाडे करार केला यामध्ये प्रामुख्यानं राजारामपुरी शाखेचा भाडेकरार चुकीच्या पद्धतीने झालेला आहे शाखे, शाखे मोकळी जागा आणि खाऊगल्लीतील जागा जनता बाजारच्या ताब्यात आहे अशी माहिती जनता बाजारचे अध्यक्ष उदय पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या काही वर्षात खाऊगल्लीत अतिक्रमण वाढली आहेत त्यामुळे या जागेचा फारसा उपयोग जनता बाजारला होत नाही तसंच सन दोन हजार चौदा मध्ये केलेला भाडेकरार चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळे व्यवस्थापनावर दरमहा दोन लाख रुपयांचा भुर्दंड पडतोय त्यामुळं या कराराचा महापालिकेनं फेरविचार करावा त्यातील तरतुदींचं पालन करावं अन्यथा कराराचा फेरविचार करून व्यवस्थापन योग्य तो निर्णय घेईल असा इशारा उदय पवार यांनी दिला खऊ गल्लीमध्ये तीन हजार स्क्वेअर फूट जागा यामध्ये महापालिकेनं अतिक्रमण केले गाड्यांचं गाड्यांचं आणि या महापालिके गाड्या निर्णय होऊन देखील अजून काढलेला नाही आहे त्यामुळं आमचं संथेच दोन लाखाचं नुकसान या ठिकाणी होतंय मांद्या आयुक्तांनी या ठिकाणी गाड्या काढतो आणि तुमच्या जागा तुम्हाला खाली करून देतो असं लेखी आश्वासन आम्हाला दिले तरी जे अंमलबजावणी झालेलं नाही यामुळे या, या सहकार संस्थेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तसेच दक्षिणेच्या बाजूला असणारी जागा ती रस्त्यामध्ये घेतलेली आहे त्याही जागेचं पैसे महापालिकेनं आमच्याकडे इनाकारण घेत आहे तर हे सगळे पैसे आम्हाला आमच्याकडून वसूल न करू नये करू नये अन्यथा आम्हाला हा व्यवहार भाडे व्यवहार करार करणे फार अडचणीचं होऊन बसलेलं आहे खाऊगल्लीतील अतिक्रमण काढण्याचं महापालिका प्रशासनानं मान्य केलंय पण त्याचीही अंमलबजावणी अद्याप झालेली नाही यासंबंधी पत्रकार परिषदेनंतर संचालक मंडळानं महापौर शोभा बोंद्रे यांना निवेदन दिलं या निवेदनाची तातडीनं दखल घेत महापौर बोंद्रे यांनी खाऊगल्लीतील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले यावेळी उपाध्यक्ष मदन सोडणकर प्रकाशराव बोंद्रे शिवाजीराव घाटगे तानाजीराव साजणीकर रविकिरण चौगुले उपस्थित होते